एकदा असंच एका गावात हरवऱ्याच्या शेतात माकडांना हुसकावून लावणारा माणूस मेला म्हणून माकडं आनंदाने नाचू लागली, कारण त्यांना वाटलं की आत्ता आपल्याला हुसकावून लावणारं कुणी राहिलंच नाही. याच आनंदात वर्ष सरून गेलं. माकडं पुढच्या वर्षी पुन्हा त्या गावात आली, त्याच हरवऱ्याच्या शेताच्या भोवताली फेऱ्या मारायला लागली. परंतु त्या शेतात आत्ता हरवराही नव्हता आणि तो माणूसही नव्हता. तेव्हा माकडांवरती उपाशी मारायची वेळ आली. त्यांच्या लक्षात आलं, मेला तो माणूस नाही तर उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी मेला. आज सुद्धा समाजात अशीच काही माकडं याच पोशिंद्याच्या मागणीला विरोध करतात आणि मग त्यातून सुरुवात होते ती संघर्षाची. त्यातूनच विरोध होतो आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीला सुरुवात होते आणि त्यातूनच सुरुवात होते आपल्या हक्कांना मिळवण्याची व जन्म होतो आंदोलनाचा. नमस्कार, मी कृषीकन्या वैष्णवी प्रशांत चव्हाण शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामधील 11वी सायन्सची विद्यार्थिनी. या व्यासपीठावर प्रतिभाशाली परीक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुमतीने विषय मांडते शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व पेटलेली आंदोलने. भावनेसोबत त्याच्या बघाना काय थट्टा झाली. लेकरावानी जपलेलं पीक विकताना दलाली झाली, त्यांच्या पोटाला जगताना मात्र त्याच पिकांची किंमत दुप्पट झाली. खऱ्या अर्थाने हीच अवस्था माझ्या शेतकरी बापांची वर्षानुवर्ष होत आली. ज्यांच्या आयुष्यात सतत संकटांचा काठीरी रस्ता उभा असतो तो रस्ता पार करण्यासाठी आयुष्याची राख रांगोळी करणारा माझा बाप शेतकरी असतो. मित्रांनो, समाजातील हा कोणताही घटक जेव्हा अन्यायाविरुद्ध उठाव करतो तेव्हा संघर्ष निर्माण होतो. शेतकऱ्यांना आज त्याच्या मागणीसाठी प्रत्येक वेळी आवाज उठवण्याची वेळ काय येते? शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी आत्महत्या करण्याची वेळ काय येते? शेतकऱ्यांचंच प्रत्येक वेळी नुकसान का होतं? शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव ठरवण्याची मुभा का नाही? असे असंख्य प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतात ना, तेव्हा त्यांच्या मुळाशी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच काही घटना समोर येतात. घटना क्रमांक 1. इसवी सन 2016 साली अमरावती जिल्ह्यात दुष्काळ पडला म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. घटना क्रमांक 2. त्याच जिल्ह्यात 2019 साली अतिवृष्टी होऊन पीक वाहून गेलं म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. घटना क्रमांक 3. पिकांच्या लागवडीचा काढणीचा खर्च परवडला नाही म्हणून कर्जाच्या ओझ्याखाली दबून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. घटना क्रमांक 3. पिकांवर कोणताही नैसर्गिक आपत्तीचा परिणाम न होता अत्यंत जोमानं वाढलेलं पीक नाशिकच्या बाजारपेठात कवडी मोल भावाने विकलं गेलं म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशा अनेक घटनांची आम्ही जेव्हा बेरीज वजाबाकी करतो ना, तेव्हा बाकी येते ती फक्त नियोजित व्यवस्थेची. हजारो लाखो रुपयाचं बियाणं मातीत मिसळून आयुष्याचा जुगार खेळणारा शेतकरी जेव्हा संकटात असतो ना, तेव्हा त्याला गरज असते ती मदतीची. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते आजच्या घडीपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या मागणीसाठी त्या पूर्ण करण्यासाठी संघर्षच करावा लागतो ही शोकांतिका आहे. इंग्रजांच्या काळातील निळीसाठी असलेलं आंदोलन असो की आजचं कृषी विधेयकाविरुद्ध सुरू असलेलं दिल्लीतील आंदोलन असो, प्रत्येक वेळी स्थापित सरकार हे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्षच करतो. आज असंख्य तरुण हे शेतीकडे दुर्लक्ष करतात, परंतु ही शेतीची शेतीची ओढ आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शारदा संकुलनमध्ये तो विषय कंपल्सरी शिकून चालणार नाही, तर हीच ओढ आणि तंत्रज्ञान सरकारने उपक्रम म्हणून राज्य नव्हे तर देश पातळीपर्यंत पोहोचवली तर खऱ्या अर्थाने आपला देश सुजलाम सुपलाम होईल. मित्रांनो, या शेतकऱ्याच्या संघर्षाच्या आणि आंदोलनाच्या दिशेकडे पाहत असताना या विषयाच्या उथरदात आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्याच्यावर अलंकारिक शब्दाची झालर न लावता उपाययोजनाची जंत्री बजावली पाहिजे. मग या संघर्षाच्या उफाळणाऱ्या ज्वाला शांत होण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल उचललं पाहिजे ते सरकारने. आदरणीय शरदचंद्रजी पवार जेव्हा या देशाच्या केंद्रीय कृषीमंत्रीपदी विराजमान होते तेव्हा त्यांनी आखलेली विविध धोरणे असतील, उपाययोजना असतील, हे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने धीर देणारी ठरली. ओसाड असलेला सह्याद्रीला हिरवळची शाल पांघरणारं नेतृत्व पुन्हा एकदा घडलं उभारलं पाहिजे. मित्रांनो, शेतकरी मेल्यानंतर त्याला पॅकेज जाहीर करण्यापेक्षा तो जगावा म्हणून पॅकेज जाहीर केलं पाहिजे. आज अनेक तरुण हे शेतीकडे दुर्लक्ष करतात, परंतु ही शेतीकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यात आवड निर्माण केली पाहिजे. विषयाच्या शेवटी मी एवढंच म्हणते, उभं पीक वाऱ्याच्या मोठ्या तोऱ्यात डोललं सर्व होईल पार आत्ता म्हण त्याचं बोललं. दिवसाचं स्वप्न एका रात्रीत नाहीसं झालं, होतं नव्हतं तेवढं सर्व गंगेनं वाहून नेलं. उन्हातानात रोज माझा बाप काम करून मरतो, उन्हातानात रोज माझा बाप काम करून मरतो. मायबाप सरकार द्या त्याच्या कष्टाला भाव, बघू मग तो आंदोलन कशाला करतोय.
खरोखरच जर या मायबाप सरकारने शेतकऱ्यांची हितांची धोरणे नियोजनबद्ध आखली तर फक्त नावाने नाही तर कृतीने सुद्धा आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जाईल. हाच आशावाद घेऊन मी माझ्या विचारांना पूर्णविराम देते. जय हिंद, जय जवान, जय किसान.